आणि या भाजीसोबत आपण एक कप चहा घेतली तर तुमची जी संध्याकाळ आहे ती छान सुरेल जाईल। पालक भाजीसाठी लागणारे जे साहित्य आहे ते मी तुम्हाला आता सांगतो। पाव चमचा हळद घ्यायची आहे, 1.5 चमचा आपल्याला लाल तिखट मसाला घ्यायचा आहे, 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, 2 टेबलस्पून बेसन घ्यायचं आहे, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा ओवा, 1/2 चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे आणि 1 कांदा घेतला आहे आम्ही। जर तुम्हाला कांदा नको असेल तर तुम्ही नाही घेतला तरी चालेल। आणि ही पालकची भाजी घेतलेली आहे आम्ही हिरवीगार अशी। आता ही जी पालक आहे ती आपण बारीक चिरून घेणार आहोत। ही पालक जी आहे ती आम्ही बारीक चिरून घेतलेली आहे अशा प्रकारे। आता त्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत। आता यामध्ये आपण 2 चमचे लाल तिखट मसाला मिक्स करून घेणार आहोत, थोडीशी हळद मिक्स करून घेणार आहोत, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतो आहे। अद्रक लसूण पेस्टमुळे भाजीला छान टेस्ट येते। आता यामध्ये आपण ओवा टाकून घेऊ। ओवा टाकल्यामुळे भाजी जी आहे ते आपल्याला वाजत नाहीत आणि ॲसिडिटी वगैरे होत नाही। आता यामध्ये आपण 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ टाकून घेतो आहे। तांदळाच्या पिठामुळे भाजीला जो आहे तो क्रिस्पीपणा येतो, छान कुरकुरीत होतात भाजी। आता हे जे मिश्रण आहे ते आम्ही मिक्स करून घेतो आहे हाताने। अशा प्रकारे आपल्याला चोळून चोळून मिक्स करायचं आहे जेणेकरून तो मसाला आहे तो पालकच्या प्रत्येक पानाला लागेल। आपण पाहू शकता हळूहळू तो पालक जो आहे ओला होत चालला आहे, त्याला पाणी सुटत चाललेलं आहे। आता हा जो मसाला आहे तो आपला छान मळून झालेला आहे। आता यामध्ये आपण थोडं थोडं करून बेसनाचं पीठ टाकून घेणार आहोत। आणि हे जे मिश्रण आपण केलं आहे त्या मिश्रणात आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही आहे। हे पालकमध्ये जे पाणी आहे त्यामध्ये जे बेसन बसेल तेवढंच आपल्याला बेसन वापरायचं आहे जेणेकरून आपले जे भजी आहे ती छान क्रिस्पी होतील आणि छान टेस्टी पण होतील। आणि मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं होतं बेसनाचं जे माप होतं 2 टेबलस्पून त्यातलं हे एवढं बेसन जे आहे ते उरलेलं आहे, हे बेसन आम्ही वापरणार नाही आहोत। तर आता आपण भजी तळण्यासाठी सुरुवात करूयात। आता आपण भजी तळण्यासाठी हे तेल गरम करत ठेवलेलं आहे गॅसवरती। आता यामध्ये आपण एक एक भजी सोडून घेऊ शकतो। दोन भजींच्या मध्ये थोडी गॅप ठेवून आपल्याला अशा प्रकारे सोडायचं आहे जेणेकरून तो एकमेकांना चिटकून येत। आणि तेलामध्ये जेव्हा आपण भजी सोडू तेव्हा आपल्या बोटांची आपल्याला काळजी घ्यायची आहे। महत्त्वाचे म्हणजे जर आपण कढईमध्ये तेल जर कमी घेतलं असेल तर भजी टाकल्यानंतर थोडं थोडं तेल जे आहे ते भाजीवरून सोडायचं जेणेकरून वरचा भागसुद्धा चांगल्या प्रकारे तळेल। आणि महत्त्वाचे म्हणजे आम्ही या भज्यांमध्ये सोडा वापरलेला नाही आहे त्यामुळे ही जी भजी आहे ती छान क्रिस्पी होणार आहेत। त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ देखील ॲड केलं होतं। आणि आता भज्यांचा जो कलर आहे तो छान गोल्डन झालेला आहे। आता आपण ही भजी काढून घेऊ शकतो। भज्यांचं जे तेल आहे ते छान गाळून घ्यायचं आहे।
तर आता आपण भज्यांची जी डिश आहे ती सर्व करून घेऊयात। तर अशा प्रकारे आम्ही बाकीच्या ज्या भज्या आहेत त्या छान तळून घेतो आणि मग तुम्हाला डिश सर्व करून दाखवतो। तर अशा प्रकारे आपली ही गरम गरम कुरकुरीत अशी पालक भजी तयार झालेली आहे आणि ही भजी जी आहे ती आपली क्रिस्पी आहेत। मी एक भजी तुम्हाला मोडून दाखवतो। आपण पाहू शकता आतमध्ये छानपैकी पालक दिसतोय। भजी जी आहे ती आपली छान कुरकुरीत झाली आहेत आणि भजीसोबत आम्ही ही खोबरं लसूण चटणी घेतलेली आहे आणि सोबत आम्ही हिरवी मिरची तळून घेतलेली आहे आणि या भाजीसोबत आपण एक कप चहा घेतली तर तुमची जी संध्याकाळ आहे ती छान सुरेल जाईल। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। ही व्हिडिओ जी आहे ती शेअर करा आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून काय होईल तर मी जे पुढचे व्हिडिओज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल।